श्री क्षेत्र येळवण, तालुका जिल्हा अकोला, स्थान पोथी क्रमांक 177। या स्थानाला जाण्याचा मार्ग घटाळेच्या स्थानापासून येळवण एरंडा मार्गे 6 किलोमीटर अंतरावर आहे। अकोला ते येळवण शिवनी कुंभारी विजोरा मार्गे 20 किलोमीटर अंतरावर आहे व बोरगाव मंजू सोनाळा मार्गे 26 किलोमीटर अंतरावर आहे। अकोला मूर्तिजापूर मार्गावरील रंभापूरहून कानशिवनी मार्गे येळवणला जाण्यास मार्ग आहे। येळवणला जाण्यासाठी अकोला येथून एसटी बस सेवा देखील उपलब्ध आहे। येथे तीर्थयात्रेकरूंची निवासाची व्यवस्था देखील आहे। दादा आपलं नाव? बाबूलाल कुंदाजी वाईंदेशकर। बाबूलालजी वाईंदेशकर आणि हे त्यांचे बंधू। दादा आपलं नाव? मदन कुंदाजी वाईंदेशकर। दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंत स्थानदर्शिनी सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्व सद्भक्तांनो, आपण सध्या विदर्भातील अनेक स्थान सध्या वंदन करत आहोत। आजचं जे स्थान वंदन आहे ते श्री क्षेत्र येळवण, तालुका जिल्हा अकोला येथील पवित्र स्थान आपण वंदन करणार आहोत। स्थानांची माहिती। 1. वस्ती स्थान। हे स्थान येळवण गावच्या नैऋत्येस एसटी बस थांब्याजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे। हे ठिकाण विघ्नेश्वर संस्थान या नावाने ओळखले जाते। सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय। लेखकाला याच स्थानापाशी स्थानदर्शन ग्रंथ लेखनाची प्रेरणा मिळाली। या स्थानाची लीळा। 1. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते स्थानपोथी। 2. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रुद्धपूरला जाताना बारशी टाकळीहून येळवणला आले, त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते पूर्वार्ध लीळा 149 स्थानपोथी। दुसऱ्या दिवशी ते येथून लाखपुरीला गेले। देवळाच्या सभा मंडपातील स्थान निर्देशरहित आहेत। अनुपलब्ध स्थान। 1. देवळाच्या वायव्येचे परिसरे स्थान। येळवणची एकूण स्थाने 2, निर्देशरहित स्थान 1। Yeah!
सभा मंडप इकडे का हा का जेवणाचं वगैरे असतं काय हा सर सर खूप भव्य देखील हॉल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी वाईन देशकर दादा आहे आणि इकडचं हे हॉल बांधलेलं आहे आणि इकडचं जे हॉल जे बांधलेलं ते आता बांधलेलं नवीन हॉल सावरकर साहेब यांनी निधी दिली माहिती 2 कोटी रुपयाचं काम आहे तर एवढे परिश्रम करतात ते आमदार निधीतून आमदार निधीतून समोर जे आहे हे 2 कोटीचं जे बांधकाम सध्या आपल्याला इकडं दिसत आहे ते चालू आहे आता जिथं स्वयंपाक घर आहे ते देखील आपण पाहूया बापरे बापरे फारच सुसज्ज व्यवस्था आहे टॉयलेट बाथरूम भी है दादा या तर या ठिकाणी जे पुजारी आहे वाईन देशकर परिवार त्यांचं इथं कार्य पाहून खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे आणि या ठिकाणी आदरणीय रवी दादा मला भेटले खूप सेवा करतात आणि त्यांच्याकडूनच या स्थानाची थोडीशी माहिती आपण श्रवण करूया एक 12व्या शतकामधलं वस्तीस्थान आहे तर स्वामी पैठणवरून रुद्रपूरला जाताना बार्शीटाकडी घटाडी आणि येळवण घटाडीला थोडा वेळ दुपारचा विसावा करून स्वामी इथं भक्तजनासोबत आले आणि इथं एक रात्र मुक्काम आहे स्वामीचा आणि इथली लीळा म्हणजे इथं दुसऱ्या दिवशी मुक्कामाच्या नंतर दुसऱ्या दिवशी 12च्या आरतीमध्ये भक्ताचं विघ्न निवारण केलं म्हणून इथं विघ्नहरी बाबा म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे इथं बाहेरचं कुठलंही असलं दुःख बाधा वगैरे तर इथं आरतीमध्ये तो 6 महिना केल्यानंतर निघून जातो असं या स्थानाचा एक महिमा आहे इथून स्वामी कुठे गेले इथून स्वामी रिद्धपूरला गेले माना करून माना लागपुरी आणि समोर रिद्धपूर मार्ग तर रवी दादाने अतिशय अतिशय सुंदर या ठिकाणची लीळा अगदी थोडक्यात आपल्याला सांगितली आणि इथलं कार्य कसं आहे त्याच्याविषयी मी त्यांच्याकडून माहिती घेतली आपण नक्कीच या स्थानालाही सर्वांनी स्थानवंदनासाठी या सर्वज्ञ श्री प्रणाम या ठिकाणी वाईंदेशकर परिवार तसेच पुजारी येथील अध्यक्ष दादाने मला या ठिकाणी सत्कार केलेला आहे स्वागत केलेलं आहे जे स्वागत केलेलं आहे मी त्याचे स्वीकार करतो आणि जे घेतलेलं आहे स्वीकार तेच मी बाबांना परत देणार आहे पण आहे त्याचं मी स्वीकार करत आहे धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम सर्व गुरुवारांना माझं जो काही मला प्रेम देतात मला खूप आदर वाटतो आहे पण तुम्हाला माहिती आहे पवार गुरुजी कुठेही काही स्वीकारत नाही पण बाबांनी मला दिलं आहे त्याचं मी स्वीकार केला आहे जे मी दिलं आहे ते मी बाबांची चरणी आपण ही विहिरी पाहतो या विहिरीचं काय महत्व आहे विहिरीचं असं महत्व आहे दादा की इथं किती आता यात्रा भरते मोठी लोक येतात पब्लिक येते भरपूर पूर्ण गाव पाणी भरते पण विहिरीचं पाणी कधी आटत नाही पूर्ण गाव पाणी भरतोय पण किती जरी उन्हाळा असेल दुष्काळ असेल तरी या विहिरीचं पाणी आटत नाही बरं आपण ती विहीर पाहूया आणि हापशाची कशी आयडिया केली तुम्ही ती हापशा दोन ही विहीर आणि चालू चालू पा कशी सिस्टीम केलेली आहे पा इथं भक्तगणांना हातपाय धुण्यासाठी जे आहे हा इकडनं चालू इथं बोरची व्यवस्था केलेली आहे समोरचं जे आहे चिंचेचं झाड बन या साईडला गाव आणि 21 इंच आता 21 21 इंच आहे सध्या दंड प्रणाम दादा या चिंचा विषयी कसं
ज्यावेळेस स्वामी इथं आले हा त्यावेळेस कोण चिंचायत 800 वर्षापूर्वी चिंचायत असे लोक सांगतात हा जे राहणारे म्हणजे भक्तगंज येतात की नाही ते सांगतात की चिंचा बरेच वर्षाचे आहे ते हा 25 चिंचे झाडं होते त्यातले 18 चिंचे झाडं राहिले आता असे 21 चिंचाचे झाडं होते आता 18 राहिलेले आहेत फार पुरातन झाड आहे स्वामींच्या काळातील असं सांगितलं जातं दादा 21 वाटायला लागले मला तर हे असं असं हा पलीकडे वेगळं झाड आहे ते या मंदिरासमोरील ही प्रशस्त जागा आपल्याला दिसत आहे इथं आपला हा ध्वज धर्मध्वज जे आहे फडकताना दिसत आहे आणि जे आपल्याला आमदार निधीतून जो काही बिल्डिंग जी आहे पाहतोय ते आपल्याला बांधकाम सध्या चालू आहे जे 18 चिंचा जे आहेत स्वामीजींच्या काळातले आहे असे सांगतात इथे ते आपण या मंदिराच्या वरून हे दृश्य तुम्हाला सध्या दाखवत आहे सध्या 21 पैकी 18 चिंचा जे आहेत ते आपण सध्या पाहत आहोत अतिभव्य हे वृक्ष आपल्याला इथून हे दिसत आहे मित्रांनो आज येळवण या गावामध्ये थांबलेलो आहे आणि या गावात या परिसरात रात्री देखील मी थोडीशी भ्रमंती केली आपलं जे स्थान आहे इकडे लाईटिंग वगैरे ते दिसत आहे आणि सध्या रात्रीची देखील माझी ही एक छोटीशी भ्रमंती आहे गाव कसं आहे परिसर कसा आहे ते देखील माझं थोडंसं निरीक्षण चालू असतं धन्यवाद आदरणीय वायंदेशकर परिवाराबरोबर मी रात्री थांबलो त्यांचं प्रेम त्यांचं स्नेह पाहून खरोखरच मला खूप कौतुक वाटले सर्वांना मदत करणारा हे परिवार मला दिसून आलं आणि सकाळीच मी आता त्यांची भेट घेऊन पुढच्या स्थानाला निघालो माझी वाटच पाहत होते कधी येतील कधी येतील पाहत होते ना वाटच पाहत होते रात्री खूप चांगली व्यवस्था माझी या ठिकाणी केली आणि त्यांचंच मार्गदर्शनाखाली आपण पुढच्या स्थानाला जात आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मित्रांनो आदरणीय मदनदादा पुजारीने माझी रात्रीची उत्तम व्यवस्था केलीच केली पण पुढच्या स्थानावर जाण्यासाठी एक जीपमध्ये देखील बसवून दिलंय मी त्यांचा मनापासून
आभार व्यक्त करतो आणि चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रणाम. Up with the